माझं नाव आहे आशिष मोहन रोकडे. मी कामशेट येथे सफाई कामगार म्हणून काम करतो. आज आपल्या गावामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव खूप झालेला आहे. आम्ही लोक फवारणी करत होतो गावामध्ये. आमच्या पाण्याच्या टाकी औषध संपल्यामुळे आम्ही पाईप गुंडाळत होतो. तिथून एक व्यक्ती आला, आम्हाला एवढा मोठा दगड फेकून मारला आणि यांना पण मारहाण केली, मलाही मारहाण केली. आज आम्ही गावच्या सुरक्षिततेसाठी सगळीकडे सफाई करतो आहे, सगळीकडे फवारणी करतो आहे. आज हे जनतेच्या सुरक्षेसाठी करतो आहे. आज एक व्यक्ती येऊन आम्हाला मारहाण करतो आहे, हे बरोबर आहे का? आज ही सगळी सेवा आम्ही जनतेच्या सेवेसाठी करतो आहे. याच्यामध्ये आमचा जीव जाण्याची पण खूप धोका आहे, तरी आम्ही आमच्या जीवाची न पर्वा करता जनतेच्या सेवेसाठी सगळं सहकार्य करतो आहे. आज तुम्हाला हे बरं वाटतं का आम्हाला येऊन मारहाण करणं? असं होतं कामा नाही ना. आज आम्ही हे तुमच्या सेवेसाठीच करतो आहे. आज तुम्ही कोरोनाच्या याच्यातून वाचावं म्हणून आज आम्ही आमचा लेकरं बाळं सोडून तुमच्यासाठी घरामधून बाहेर पडतो आहे. तुमच्या सुरक्षेसाठी आम्ही कामं करतो आहे. आज तुम्हाला आमचे मारहाण करणं योग्य वाटतं का? आज जर का आम्ही लोकं घरी बसलो तर तुमची सुरक्षा कोण करणार? तुमच्या गावचा कचरा कोण उचलणार? तुमच्या गटरी कोण साफ करणार? मी उत्तम कचरू चौरे, सफाई कर्माचे खटकाळे. तर आम्ही भीमनगरमध्ये फवारणी जात असताना त्यांच्या गल्लीपर्यंत गेलो, तोपर्यंत पाईप पुरला नाही आणि तितक्यात औषध संपलं. तो बोलायला लागला की आमच्या बोळ्यामध्ये अजून पुढे ये औषध मारायला. तर म्हटलं येतो मी. आम्ही पाईप पुरला नाही, ह्या पलीकडच्या बाजून रोडने घेतो आणि शॉर्टकट मारतो आम्ही. मग शिवाय गळ्याकडला जागे होते त्याच्या घराजवळ. आम्ही मग याला म्हणलो पाईप ओढ, पाईप ओढ. तर पाईप ओढू लागलो, तितकं तो आला 10 फुटाहून शिवाय देत राहिला तो. मग त्यानंतर एक दगड घेतला, आम्हाला मला मारला. मारल्यानंतर याला 2 फटके टाकले, मला 1 फटका टाकला. मग ड्रायव्हरला 1-2 शिवाय गळ्या करायला लागला, आम्हा सगळ्यांना शिवाय गळ्या करायला लागला. तर आम्ही काय करायचं? आम्ही लोकांचा पपलीचा मार खायचा का? यांची कामं करायची, त्यांची सेवा करायची का? काय करायचं? आज आम्ही आमचा जीव धोक्यात घालून तुमच्यासाठी येतो. काय करायचं सांगा? त्यांचं शासन झालं पाहिजे एवढंच. त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. आम्ही आमचा जीव धोक्यात घालून तुमच्यासाठी येतो, जनतेच्या सेवेसाठी येतो. आणि आज तुम्हीच आम्हाला मारणार तर मग तुम्ही सुरक्षित कसे राहणार? मी जगजीवन गणपती मोडोरिया, ग्रामसेवक, ग्रामपंचायत खडकाळे, कामशेत. आज दिनांक 24/9/2020 रोजी दुपारी सुमारे 12 ते 1 दरम्यान माझे कर्मचारी, ग्रामपंचायत आरोग्य सेवक कर्मचारी, गावातील सोडे मायपोची फवारणी करताना एका अज्ञात इसमाने, त्याचे नाव आहे गायकवाड, विजय गायकवाड, त्यांनी माझा कर्मचाऱ्याला मारहाण केली आणि त्यांना शिवीगाळ केली. कर्मचारी माझे कर्मचारी ग्रामपंचायतीचे आणि त्यांना ते घाणीचं काम करतात, गटरीचं काम करतात. कर्मचारी मी येत नाही, त्यांना शिवीगाळ करतात. अशा माणसावर फौजदारी गुन्हा दाखल होऊन त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, ही माझी मागणी आहे.